ची शिलाजी ट्रीटमेंट केलेली होती, ती पण केली होती, ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर परत अशी साईज झाली आणि थोड्या पाण्यात म्हणजे हा माल निघालेला आहे. हा माल निघणं मुश्किल वाटत होतं मला, पण साडेपाच ते सहा महिने जेमतेम झाले, अजून सहा महिने पण पूर्ण झाले, तेच माल दिसतंय कारण फळे कडून लागू राहिले, हो अजून तिची साल नरम नाही पडलेली, अजून पिकलेलं नाही, पिकलेलं नाही. कलर बघा तिचा आणि बघा किती टेक्स्चर वगैरे दाण्यांचं बघा सेटिंग वगैरे धरलाय का काय बाग काय धरला जे धरलाय त्यासाठी काही पानग वगैरे काही केलेली नाही, छाटणी केलेली नाही, आता काहीच केलेलं नाही, आता काही पानगळ केली, पानगळ केली होती, पानगळ करून बाहेर धरला, फक्त एवढं झाडाची वाढ एवढी नव्हती पानगळ करण्याच्या वेळेस म्हणून छाटणी केलेली. अच्छा, पण मग जमीन हलकी पाणी कमी असले मग वाढ नाही झाली, ओके जमीन एवढी हलकी आहे तुम्ही म्हणता दोन तास पाणी दिले, शेजारी ओढलं सुद्धा नाही, गवत सुद्धा गेला सगळं, मग अशा कंडिशन मध्ये तुमच्या फळांवर चमक कशी काय? चमक म्हणजे आता ते वैदिक मधलंच पूर्ण खाद्य जर पावसात टाकलं ना डायरेक्ट पावसासारखं एक छत तयार होईल, छत नकोय आपल्याला, आपल्याला आच्छादन पाहिजे, हवा बी गेली पाहिजे, पाणी बी गेलं पाहिजे, पण ऊन नाही गेलं पाहिजे, पाणी नाही पाण्यामधल्या क्षारामुळे तेवढं, याला काय करायचं, याला आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जोपर्यंत दुष्काळ येतो पण तरी 15 दिवसातून यादा तरी अमृतजलचं जास्त पाणी दिलं तुमचे झाड असे पिवळे पडणार, ते पिवळे पडतात ना, ते टॉक्सिसिटीमुळे पडतात, टॉक्सिसिटी म्हणजे पाण्यातून येणारे जे क्षार असतात ते क्षार जखमा करतात मुळांना, आतमध्ये व्हेन्सला जखमा वेगळी, मग याला जर तुम्हाला पाणी वाचत करायची आहे ना तर जमिनीची जलधारण क्षमता काय करा वाढवा, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर वाढवा आणि वाळूचं सुपीक जमीन करा आणि ऑर्गॅनिक कर्ब काढून घ्या आणि चांगल्या मातीची वाळू करा, तुम्हाला कोणतं करायचं तुमचं तुम्ही ठरवा. पाणी काय होतं उन्हाळ्यामध्ये जास्त क्षार बनतं, खार बनतं ना, आणि पावसाळ्यामध्ये थोडस नॉर्मल होतं कारण ते ताजं पाणी मिक्स होतं त्याच्यामध्ये, मग आता हे जे खारं पाणी आहे जेवढा उन्हाळा कडक होतो जेवढा दुष्काळ पडतो तेवढं पाणी तुमचं घातक, हा हे पहा लक्षात ठेवा, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये दुष्काळामुळं पिकं नाही मरणार, त्याच्यामधल्या असलेल्या रसायनांमुळं पिकं मरणार, बरोबर आहे. माणसं सुद्धा आहे पहा, तुम्ही चमचा दोन चमचा एका कपामध्ये साखर खाल्ली कशामध्ये चहामध्ये तर गोड लागतो, छान लागतो, छान लागतो, 10 चमचे टाकली तर पाक लागत होतो, तो पाक तुम्ही पचू शकत नाही, तुम्हाला इजा होणार. तसंच आज झाडाला काय होती ती जर उद्यायची नसेल तर अमृत जल वापरा, मल्चिंग करा, आर्यन पीएच भरपूर वापरा, सगळ्यात भारी काम सगळ्यात सुंदर काम गोअमृत पैदा करा. तुमच्याकडे जर गोअमृत असेल तर दुष्काळाला घालू नका, आर एन पी एच 100% दर 2 महिन्याला सोडायचं कृषीअमृत बरोबर, दुसरं बेसल डोसमध्ये, त्याच्यानंतर दुसरं गोअमृत वापरा, ते बेसल डोसला गोअमृत तुम्ही फार नाही तर कमीत कमी 2 किलो तर वापरू शकता ना, 2-4 किलो त्याच्यानंतर जेवढं कृषीअमृत घ्याल ना तेवढंच काय घ्यायचं गोअमृत घ्यायचं, आणि तिसरं काय अमृत जल रेग्युलर वापरा, तुमचा बगीचा ठणठणीत आणि एकच नंबर येणार. हे बा माल साईज पा, हो इकडं हो किती महिने झाला प्लॉट? आता 5.5 महिन्यात झाला असं ना, एकदम आग बन छान तयार झालं. सर एवढा बंचेस विशेष आहे बरं का, फुगणं साईज होणं एका ठिकाणी आणि छोटीला म्हणजे वय कमी आहे ना, तसं एका ठिकाणी म्हणजे पहिल्याच 12 आहे. खालून पूर्ण झाड भरेल जबरदस्त. जेव्हा आपण त्यावेळेस पाहिलं त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की एवढा भागभारी होईल, तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला काय अनुभव? काहीच नाही, बरोबर आहे, पूर्ण ज्ञानेश्वर. काहीच नाही ना पाणी, काहीच नाही, म्हणजे अशा कंडिशन मध्ये तुमचा बाग जर असा येऊ शकतो. एक अनुभव आला मला की बुवा एकुरशी अमृत हे सगळं कमी पाण्यात पिकवतो. मला सुद्धा काही काही सांगत होते पण मला म्हणतात ते केमिकलचं पहिल्यापासून असं हा फवारा घ्यायचा तो फवारा घ्यायचा, पण मी कोणाचं ऐकलं फुकटचे सल्ले कावर देते लोक तेच काही समजत नाही, पण मी ऐकत नाही, मी विश्वास ठेवला.
डाळिंबाला पाण्याची गरज नाही, डाळिंबाला ताकदीची गरज आहे. आणि शेतकरी नेमकी उलटा कार्यक्रम करतात म्हणून त्यांच्या म्हणजे सगळा जो उलटा जो सगळा आपण म्हणतो ना की त्यांचं बाग उलटा रिवर्स मागे जातो. बरोबर. अरे काय झाले एवढं एवढं मागच्या मुलाखतीमध्ये तुमचा चेहरा सगळं आलेला आहे, आताच्या मुलाखतीमध्ये आली म्हणजे माल चमकला तर मालक बी चमकला. सर्व शेतकऱ्यांना काय सांगा? काय नाही बुवा, हे शेती वैदिक मध्ये बुवा चांगलं आहे बुवा, सगळं दम आहे, दम म्हणजे दमशे दमशे तुमच्या अहिराणी भाषेमध्ये सांगा ना, हे शेती वैदिक मा दमशे दमशे. ये देड पण आहे सर, देड देड पण किती मोठा आहे, केवढा आहे बघा, त्याचा उभार पाहते केवढा आहे हे बघा, म्हणजे हा देठाचा उभार पाहिला तर हे फळ किती मजबूत असेल. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक. लोंढे साहेब, आज तुम्ही आज तारीख 11 तारीख आहे, हो 11 मार्च 2024, आणि आज तुम्ही हे डाळिंब घेऊन आलेले आमच्याकडे, कुठून आले? हे कोकाण्यावरून आले सर. हा, तालुका मालेगाव. तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. शेतकरी कोणते येते? शेतकरी गोविंद लोंढे. आता आपण रात्री व्हिजिट केली ती का? हो, रात्री व्हिजिट केली होती आपण. अगोदर आपण जे दिवसा व्हिजिट केली होती छोटे फळ असताना, सेटिंग होत असताना. आता आपण त्यावेळेस अगोदर पण फळ अशी अवस्थेत असताना गेलो होतो दिवसा. बरोबर. तेव्हा पण दुष्काळ होता त्याच्यामुळे तेव्हाच पाणी कमी पडत होत. त्याच्यानंतर आपण डोस भरलेला होता वैद्यकीय शिलाजी ट्रीटमेंट केलेली होती. ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर परत अशी साईज झाली आणि थोड्या पाण्यात म्हणजे हा माल निघालेला आहे. हा माल निघणं मुश्किल वाटत होतं मला. पण आता 2.5 टन माल कालच गेलेला आहे आणि अजून 2 टन माल मागे शिल्लक आहे, म्हणजे 4.5 टन जवळजवळ 4.5 टन 10 किलो तर निघाला. हो, मालाची क्वालिटी वजनदार आहे, वजनदार आहे ना, म्हणजे 10 किलो माल निघाला त्या झाडांना, हे बघूनच मला मोठं आश्चर्य वाटतंय. किती महिने झाले वयाचं फळांचं? 5.5 ते 6 महिने जेमतेम झाले, अजून 6 महिने पण पूर्ण झाले. तेच माल दिसतंय कारण फळले कडून लागू राहिले. हो, अजून तिची साल नरम नाही पडलेली, पिकलेलं नाही, पिकलेलं नाही, पिकलेलं साल कशी पडते? नरम पडते. तेव्हा कापत नाही. दुष्काळी भाग झाला आता तिकडे पाणी नाही आहे ना, हा म्हणून मग ते आता काढलेले, नाही तर अजून त्याची साईज पण झाली असती, पिकलं पण असतं अजून. थोडक्यात माल कमाले म्हणजे पाणी कमी आहे याच्यावरून साईजवरून कळतं ते दाण्याचा आकार थोडा छोटा आहे, म्हणजे पाणी काय आहे कमी, तरी पण ज्या कंडिशन आहे त्या कंडिशन एकदम काय आहे बढिया आहे. बरोबर आहे ना? बरोबर. कलर बघायचा आणि बघा किती टेक्स्चर वगैरे दाण्यांचं बघा, सेटिंग वगैरे टेस्ट करायचं सगळ्यांना. गोड लागतंय सर डाळिंब, म्हणजे आपण जर आता त्याचं पूर्ण मॅच्युअर नाही, कारण काही काही दाणे अजून त्याच्या व्हायटीज दिसत आहेत, पूर्ण त्याला कलर पण उतरलेला नाही. ज्या वेळेस आपण जे व्हायटीज दाणे खातो इतर प्लॉटचे काही केमिकलचे, ते थोडेसे तुरट लागतात, त्याच्यामध्ये तुरट पण अजिबात नाही, म्हणजे जे गोड असतात दाणे जरी खाल्ले तरी गोड लागतात, गोड लागतात, आतमधले गर सुद्धा गोड लागतोय दाण्याचा, खूप तुरट लागतो. त्यांचा रेट काय मिळाला त्यांना? त्यांना आता जर मार्केट पाहिलं सर 45-50-60 रुपयापर्यंत दिवस आले मार्केट मार्केट, आणि आता त्यांना 85 रुपये रेट मिळाले. म्हणजे 2 लाख रुपये झाले, अजून 2 टन माल शिल्लक आहे, म्हणजे त्याचे परत 2 लाख रुपये होणार. हा जमतेम, म्हणजे 1 लाख खर्च केलाय 1.25 लाख, जवळजवळ त्याचे 4 लाख रुपये होणार. 4 जमतेम होणार. काय पाहिजे? काहीच नाही. खुश शेतकरी, खुश आहेत ते बी दुष्काळात. दुष्काळात लोक म्हणते दुष्काळ 13वा महिना, हा दुष्काळ 11वा महिना. तुमचा भाग बी सुंदर आहे, आपला पण एकदम भारी आहे. काय राम 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 राम. तुमचं नाव पटत? माझं नाव गोविंद लक्ष्मण लोंढे, कुकाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. इथे तुमचे झाडं किती आहे सगळे? हे 580 झाडं. 580 झाडं. ह्या वर्षी तर दुष्काळ पडलाय, पाणी कमी आहे, आता असतं पहिलं आपण आजूबाजूला पूर्ण आता वावर रिकामी झाले, रिकामी झाले. तर अशा कंडिशनमध्ये तुमच्या झाडावरती एवढे फळं वगैरे काय प्रकार, म्हणजे
धरलाय का काय बाग का काय धरलाय धरलाय त्यासाठी काही पानगळ वगैरे काही केलेली नाही छाटणी केलेली नाही आता काहीच केलेलं नाही आता काहीच पानगळ केली पानगळ केली होती पानगळ करून बाहेर धरला फक्त एवढं आहे झाडाची वाढ एवढी नव्हती पानगळ करण्याच्या वेळेस म्हणून छाटणी केलेली होती अच्छा पण मग जमीन हलकी पाणी कमी असल्यामुळे वाढ नाही झाली ओके जमीन एवढी हलकी आहे का तुम्ही म्हणताय दोन तास पाणी दिले शेजारी ओढलं सुद्धा नाही गवत सुद्धा कुठं गवत नाही इथं तरी थोडंफार काहीतरी हिरवा दिसते वरच्या वावरा माहित बरं काही दिसत नाही मग अशा कंडिशन मध्ये तुमच्या फळांवर येऊ चमक कशी काय चमक म्हणजे आता वैदिक मधलंच पूर्ण खाद्य ते पूर्ण किती रोज भरले 2 किलो डोस भरलेला आहे सर किती वेळा भरला एक वेळा भरलेला आहे आता म्हणजे सुरुवातची अजून सुरुवात पाठी माग तुम्ही पाहिलं माग सारखं कशा प्रकारे म्हणजे फळांची म्हणजे सेटिंग वगैरे आहे ते झाड असेल ते मागचं असेल किंवा इथे मागचं पहा फळांची चमक वगैरे पाहिली सेटिंग एकसारखी आणि फळ एवढं मोठं असून सुद्धा त्याचा स्ट्रोक किती लांब होता याचा स्ट्रोक असेल किंवा स्ट्रोक एकदम जबरदस्त आहे लांब होता म्हणजे थोडक्यात पाणी जरी कमी असेल पण झाडात ताकद आहे बरोबर आहे ना हे बी झाड बघा तुमच्या मागे मागे नारळासारखे म्हणजे एकंदरीत फक्त एकच डोस मध्ये तुम्हाला कमाल दिसते दुसरं काही केलं नाही एक डोस भरला पानगळ केली आणि बाहेर पकडला पकडला म्हणजे काही केलंच नाही ना फवारी मारली असते हा तीन एक फवारी बेसल डोस मध्ये 2 किलो कृष्ण मोठ टाकलं अजून काय काय केलं ते 5 प्रकारचे ते RNPH बरं RNPH किती किलो टाकलं दोन किलो टाकलं म्हणजे तीन पाकिट दोन दोन नाही एक पॉईंट आठ तीन पाकिट घेतले फक्त बर मग पण झाड तुमचे क्षेत्र तर जास्त ना झाड जास्त ना मग नाही ते तीन पाकिट टाकले आता किती क्षेत्र आहे सगळे दीड एकर ना मग 1.5 एकर मध्ये तुम्ही त्यापटीने वाढवलं त्यापटीने वाढून आता पुढचं राहिलो किती दिवस झाले डोस टाकून आता ते 2-1 महिने झालेले 2-2.5 महिने आता परत डोस टाकायचे 2.5 महिने म्हणजे झाले 15 दिवस वर हो मग ते 15 दिवस वर नाही ना काय शायनिंग बघा ना सर काहीच खतरनाक बघा हे चमक हे फळ बघा डायरेक्ट जबरदस्त माल आहे म्हणजे मालाची क्वालिटी कशी आवडते तुम्हाला बाळाचे पाय याचं गंमत काय झाली माहिती तुमची जमीन अतिशय हलकी असल्यामुळे ना पाणी तुमचं खोलवर जात नाही खोलवर आणि तुमचा बेसळ डोस आहे ना सर या अशा वावराला बेसळ डोस 2 किलो नाही काही नाही होत आता याला भरताना कारण तुम्ही 4 किलोचे बेसळ डोस भरा 4 किलो कशा करता 2 किलो झाडा करता काय म्हटलं मी 2 किलो झाडा करता आणि 2 किलो तुमच्या मातीच्या गचाळ मातीचा जी गचाळ माती आहे ती काय झाली पाहिजे सुपीक झाली पाहिजे ओलावा टिकत नाही आता याला आपल्याला 2 कामं करायला लागतील अर्जंट ज्या ज्या शेतकऱ्यांकडे अशी परिस्थिती आहे म्हणजे रिझल्ट तुम्हाला येणारच आहे परंतु तुम्हाला रिझल्ट जर टिकवायचे आहेत तुम्हाला याला पहिलं कुठेतरी पाचट काय करायचं सलग पाचट नाही वापरायचं कटिंग करायचं एक एक फुटाचं कटिंग करायचं गडबा करतो ना आपण तो एक एक फुटाचं कटिंग का करायचं सलग केलं ना तर ते पाणीमध्ये हवामध्ये जायला पाहिजे थोडीफार तर कटिंग जर केलं तुम्ही 1/2 फुटाचं करा 1 फुटाचं करा कुट्टीचं आच्छेदन करायचं पाचटाचं नाही करायचं जर पाचट टाकलं ना डायरेक्ट पावसासारखं एक छत तयार होईल छत नको आहे आपल्याला आच्छेदन पाहिजे हवा बी गेली पाहिजे पाणी बी गेलं पाहिजे पण ऊन नाही गेलं पाहिजे पाचट टाकून पाच तोंड उघडे राहतील ना त्याला दोन्ही बाजूने मधली माती एवढीच माती मध्ये टाका लावायचं एवढी माती खंड टाकून मोकळी करायची आणि तीच माती साईडला सारा यंत्र पाचटाचे तोंड दाबून टाकायचं मग बघा तुम्ही तुम्ही एकदा पाणी दिलं ना 4 दिवस पाहिजे ओलं हात नाही बरोबर आहे ना काय होतं पाणी जास्त देऊन ना त्या पाण्यानी त्याला ते तिळ जादा आहे ना पाण्यात ते क्षार जास्त आहे त्या पाण्याने आग बसवते म्हणून ते पिवळी उरली झालं थोडंसं पाण्याने नाही पाण्यामधल्या क्षारामुळे पिवळे होते याला काय करायचं याला 8 आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जोपर्यंत दुष्काळ येतो पण तरी 15 दिवसून यायला तरी अमृत जलचं क्रॉप चार्जर असेल लीफ चार्जर असेल कारण याचा क्लोरोफिल जास्त जळतो ना बरोबर तर यांना आपल्याला स्प्रेला जास्त देवाला जास्त वापरायला त्याला कारण याचं क्लोरोफिल आपल्याला जपावं लागेल ऊन जास्त आहे ना आता तुम्ही मध्ये हात घाला गार लागते मध्ये हात घाला गार लागते ना तिथे असून त्याची गर्दी नाही झाली ना आहे की नाही गार पण मग ती थंडावा आजूबाजूला पसरला पण झाडला आणि ना तो पसरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याला थोडस मल्चिंग जे सारा पाणी लावणं माती लावणं आणि रेग्युलर क्रॉप चार्जर त्याच्यानंतर आपले
पान बिन एकदम तजेलदार आहे ना, आहे की नाही? असं आता ही झाडं सगळे किती आहे? 580 लहान नाहीत बुवा काही, म्हणजे साधारणतः वय 550 धरायचे, दीड एकर आहे क्षेत्र. तसं काही नाही, तसा विचार केला तर एवढं बघा आता हे फळ वाळून गेलाय. कुणी म्हणून तणनाशक मारले? तणनाशक मारलं का? नाही नाही, काही नाही. म्हणजे ते घातक राहत बरं का, तणनाशक बिलकुल मारायचं नाही. तणनाशक मारलं का तुमचा एक बेसल डोस संपला समजायचा. एक बेसल डोस ची ताकद तणनाशक खाऊन टाकी तो, आणि नापीक जमीन होऊन जातील काही दिवसांनी. फार तुम्हाला तात्पुरतं वाटतं, म्हणजे दुसरा डोसा अर्जून भरा, रुंद भरा मस्त, आणि मल्चिंग करा. आणि आरएनपी जे तुम्ही 3-3 पॅकेट दिले का ना, ऑलरेडी 3-3 किलो जाऊ द्या. हा ना, द्या द्या. कारण कसं माहिती का, जमीन बघा तुमचा खर्च जाईल, पण आज 22,000 आहे. मी म्हणतो जेवढा खर्च तेवढा वसूल जरी झाला तरी पण झाड तयार होऊन जाईल ना. ते सहज पहिल्या वर्षापासून त्यांना कंजूसपणा करू नका, कारण ही जमीन हलकी आहे. हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता नसती. तुम्ही जर आरएमपीएच कृषी आमलं जर वाढवलं ना, त्याची पाणी धरून ठेवायची क्षमता काय होईल, वाढून जाईल. ही जमीन डाळिंबाला चांगली, पण त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. मग ते वाढवला तुम्ही तर तुमचं डाळिंबाचं मस्त पैकी सेटिंग वगैरे एकदम चांगलं होईल, आणि हेल्थ चांगलं येईल. हे पानं रुंद आणि जाड करून घ्यायचे, हे वाकडी झाली नाही पाहिजे, पिवळे झाले नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. फॅक्टरी जपा, काही घेऊ नये, आहे की नाही? असं आहे विषय. पाणी कमी गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. हत्याला तुमचं कमीत कमी 2 वेळेस पाणी गेलं पाहिजे. हो, जास्त पाणी जात आहे तर पाणी कमी कसं करता येईल हे पहा. पाणी आणखी जास्त कसं देता येईल हे नका पाहू. तुम्ही जास्त पाणी दिलं तुमचे झाड असे पिवळे पडणार. ते पिवळे पडतात ना, ते टॉक्सिसिटीमुळे पडतात. टॉक्सिसिटी म्हणजे पाण्यातून येणारे जे क्षार असतात, ते क्षार जखमा करतात मुळांना, आतमध्ये व्हेन्सला जखमा. मला सांगा, तुम्हाला जर ऍसिडिटी झाली किंवा मसाला बिसाला खाऊन, तर ती पाणी जाते का? नाही, त्याला ताक लागत किंवा दही थंड. ज्याला माहिती आहे तोच जर पाणी पित जर बसला तो संपला. नाही नाही, जातच नाही. अल्सर होतो, अल्सर डायरेक्ट. तसं आहे ते, म्हणजे ऍसिडिटी आहे. ऍसिडिटी तहान वेगळी, खरोखरी लागलेली तहान वेगळी. मग याला जर तुम्हाला पाणी वाचत करायची आहे ना, तर जमिनीची जलधारण क्षमता काय करा, वाढवा. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर वाढवा, आणि वाळूचं सुपीक जमीन करा, आणि ऑर्गॅनिक कर्ब काढून घ्या, आणि चांगल्या मातीची वाळू करा. तुम्हाला कोणतं करायचं तुमचं तुम्ही ठरवा. पाणी काय होतं उन्हाळ्यामध्ये जास्त क्षार बनतं, खारं बनतं ना, आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं नॉर्मल होतं, कारण ते ताजं पाणी मिक्स होतं त्याच्यामध्ये. मग आता हे जे खारं पाणी आहे, जेवढा उन्हाळा कडक होतो, जेवढा दुष्काळ पडतो, तेवढं पाणी तुमचं घातक. हा, हे पहा, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये दुष्काळामुळं पिकं नाही मरणार, त्याच्यामधल्या असलेल्या रसायनांमुळं पिकं मरणार. बरोबर आहे, माणसं सुद्धा आहे. पहा, तुम्ही चमचा 2 चमचे एका कपामध्ये साखर खाल्ली, कशामध्ये, चहामध्ये, तर गोड लागतो, छान लागतो, छान लागतो. 10 चमचे टाकली तर पाक लागत होतो, तो पाक तुम्ही पचू शकत नाही, तुम्हाला इजा होणार. तसंच याच झाडाला काय होती, ती जर उद्यायची नसेल तर अमृत जल वापरा, मल्चिंग करा, आरएनपीएच भरपूर वापरा. सगळ्यात भारी काम, सगळ्यात सुंदर काम, गोअमृत पैदा करा. तुमच्याकडे जर गोअमृत असेल तर दुष्काळाला घालू नका. मग आता तुम्ही जो बेसल डोस टाकणार आहे त्याच्यामध्ये सगळं गोअमृत गोळा करा, म्हणजे मिल्कचा जर चारलेलं आणि वैदिकचा चारा चारलेलं शेण ते गोळा करा, आणि ते जर तुम्ही ह्या जमिनीला टाकलं, बापरे बाप, एक झाड तुमचं पिवं नाही. किती पण कसं आहे पाणी येऊ द्या, ते पाणी फिल्टर होणार. विष येण्याचा पहिला मार्ग कोण आहे, जमीन आहे, तिला त्याला पहिला ब्लॉक करा. तुम्ही जमीन तेवढी पहिले स्वच्छ करा, तरच तुमच्या अमृत जलचं काहीतरी काय फायदा. वापरायचं तर ड्रेंचिंग आणि फवारणी दोन्ही पण. हा, दोन्ही पण वापरलं. पण ड्रेंचिंगला तुम्हाला फायदा कधी होईल, आम्ही नेहमी सांगतो. अमृत जल तुम्ही ज्यावेळेस बेसल डोस भरता त्यावेळेस पहिल्यांदाच व्हायला त्याचा स्वतः अमृत जल तुम्ही पूर्ण कमीत कमी एका झाडाला 1 लिटर तरी गेलं पाहिजे अमृत जलचं पाणी. आरएनपीएच 100% दर 2 महिन्याला सोडायचं कृषी अमृत बरोबर, दुसरं बेसल डोसमध्ये. त्याच्यानंतर दुसरं गोअमृत वापरा, ते बेसल डोसला. गोअमृत तुम्ही फार नाही तर कमीत कमी 2 किलो तर वापरू शकता ना, 2-4 किलो. त्याच्यानंतर जेवढा कृषी अमृत घ्याल ना तेवढंच काय घ्यायचं, गोअमृत घ्यायचं. आणि तिसरं काय, अमृत जल रेग्युलर वापरा. तुमचा बगीचा ठणठणीत आणि एकच नंबर येणार. की तुम्ही आता जे मार्गदर्शन केलं की बुवा, आता माझे नातेवाईक बी आले होते इथे बाग पाहायला. बर, वन्यचे त्यांचे बाग आहे. बर, ते सुद्धा पाहून गेले की बुवा हे काय वापरलं बुवा असं का बरं, की
तेज फिनिश, हा फिनिशिंग ते सगळं बर, मग ते सुद्धा आता ते तुमचं दुकान इथं आजे वडेलला आहे वाटतं, बर बर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी, बर, ते वापरणार आहेत, कोणतरी असं तुमचा सन्मान होतोय, आदर होतोय, कौतुक होतंय, आणि ते पहिली गाय बॉ एवढा कस काही फ्रेश बॉल एवढं तेलाचा परिसर आहे, परिस्थिती एवढी भयानक आहे, लोक उकळून फेकून दिले, क्लीन आहे ना, ही जे भी घाट आहे ना क्लीन आहे, काही दाग नाही, तुमचा कुकाना माझी प्रसिद्ध आहे ना यासाठी, हा तेलासाठी। हे बा माल साईज पा, हो इकडं, हो किती महिना झाला प्लॉट? हा आता साडेपाच महिन्यात असं ना, एकदम आगमन तयार झालं, बापरे हे काय पाणी नाही ना, सगळे मला काही अनुभव नाही, तुला काहीच अनुभव नाही, काही नाही, पूर्ण ज्ञानेश्वर हो, धुंद्याचा गडी पाहून डायरेक्ट चेक झाला बर का, एक चक्कर मारून दिला त्याने, बरं बापरे असं वजन फार हो ना, वजन वजन खाली वजन किती पाणी बाका, हे बघा ना मधी माल इथं बंद चालून पूर्ण झाड भरेल, हे बा जबरदस्त, सेम टू सेम कॉपी, मस्त हा ना मध्ये मस्त आहे का, आकार सगळ्यांचा सारखा आहे, सारखा आकार आहे सर, एवढा बंचेस विशेष आहे बर का, फुगण साईज होण एका ठिकाणी, आणि छोटीला म्हणजे वय कमी आहे ना सर, एका ठिकाणी म्हणजे पहिल्याच बाराच आहे, राम 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 राम। आपण ज्ञानेश्वर पाटील किती दिवसापूर्वी आलो होतो इथे? 2 महिन्यापूर्वी आलो होतो सर, तेव्हा प्रचंड पाण्याची अडचण होती, हो पाणी नव्हतं, पाणी नव्हतं आणि झाड एकदम अशी किल्लस होती, किल्लस एक बेसल रोज टाकेल होता, एक टाकेल होता, बरोबर आहे, आणि किती वय होत झाडांचं तेव्हा? काय 4 साडेतीन 4 महिने झालेलं होतं, झालेलं होतं, नाही आता पूर्ण झाडाचं वय किती झालं? 23 महिने झाले, 30 महिन्याचं आज झालं, बरोबर आहे, म्हणजे आपण आलो तेव्हा 21 महिने झालो, आणि बाहेर धरून 4 महिने झाले, आता आज किती? 6 महिने झाले, 6 महिने, बरोबर आहे। तर महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळा बाग फिरलो आणि बाग फिरून आपण पण चकित झालो, सांगितलं की बा शेतकरी आले होते मोठे मोठे, ते आता ज्ञानेश्वरने सुद्धा आणले होते, ते कुठले होते त्या दिवशी? नगर जिल्ह्यातले राहुरीचे, बर बर, ते सुद्धा येऊन पूर्ण फोटो बिटो काढून आणि पाहून गेले की बा असा माल त्यांचा जवळजवळ 20 एकर बाग होता, त्यांनी सुद्धा पाहून म्हणजे पिळो पहिले ना ते आले होते, ते म्हणजे नुसते ज्ञानेश्वर लोणण्याची बाग चांगला नाही आहे, तर त्यांनी जेवढ्यांची पिकवले सगळे चांगले, आता तुमच्या घरचा बाग सेटिंग पाहिला, बरोबर, आता हा बाग पाहिला, जेव्हा आपण त्यावेळेस पाहिलो त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की एवढा बाग भारी होईल, तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला काय अनुभव? काहीच नाही, बरोबर आहे ना, पूर्ण ज्ञानेश्वर, तुमचा चेहरा पण खुललाय पण आता म्हणजे, कारण आता ते दिसूच राहिलं ना चेहरा खुला, शेतकऱ्याचा माल खुलला का चेहरा खुला, बरोबर आहे ना, बरोबर, आणि आज समजा तुमची माती जर पाहिली खाली तर कुणी म्हणा याला पाणी आहेच का नाही, पूर्ण माल राहणे आजूबाजूला, माल राहणे डोंगर आहे सर, आपण डोंगर त्यावेळेस त्यावेळेस पाहिलं ना दिवस आपण व्हिडिओ घेतो तेव्हा, तर आता काय बदलणार सुनी? खाली माती पाहा तुम्ही, हात हात लावून घेऊ पाहा, त्याला खडवाणी, आणि शेरवाट मातीमध्ये डाळिंब व्यवस्थित येत नाही सगळ्यांना माहिती, पण एक सर ते बेसळ डोस आहे ना तो पाणी लावून धरतो त्यामुळे एवढं फळ, म्हणजे आता कंडिशन पाहिली मातीची तर एकदम इथे जवळ पाहिजे नाही काहीच नाही, हे बेड नाही, हे बा वडील म्हणताना पाणी नाही तू पाणी फलड भर, हे वडील सांगता मला,
म्हणजे मोकळं पाणी सोड सोड आता याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे पुढचे काय याला हे वजनदार आहे ना पाणी भरल्यावर हे पानचट होईल आणि याला दाग येतील दाग वाढतील सगळे पाणी नाही ना पाणी काही गरज नाही हे डाळिंब आहे डाळिंबाला काटेच पाहिजे डाळिंबाला पाणी नको जास्त बरोबर आहे सर्वात मोठी गोष्ट जी आहे बघा आता एवढ्या लाईट मी सुद्धा किती चमकते पाय एकदम आहे का नाही बरोबर म्हणजे मला सांगायचं तर हे की मालाची क्वालिटी फार एक नंबर आहे काय काय केलं तुमच्यानंतर आपण ठरवलं होतं त्यानंतर भेसळ दिली अच्छा किती भरली कृषी अमृत 2 किलो आर एम पी 3 किलो अच्छा असं भरलं एकरी आणि त्याच्यानंतर आपल्याला स्लऱ्या दिल्या सर बस सॉइल चार्जर त्या साईड चार्जर आणि एनर्जी बुस्टर कसं कसं शेड्यूल वापरलं त्यानंतर म्हणजे एक डोस दिला हो सुरुवातीला एक डोस दिलेला होता तो दिला होता मला माहिती बरोबर त्याच्यानंतर आपण दुसरा डोस भरला ना मग दुसऱ्या डोस मध्ये कृषी अमृत 2 किलो एका झाडासाठी आणि आर एन पी एस 3 किलो केलं बर एका एकरासाठी बर असा आपण हा डोस भरून दिला बर तो किती दिवसांनी भरला आम्ही गेल्यावर तुम्ही गेले त्याच्या 5-7 दिवसांनी आता 1-2 महिने होत झाले डोसला पण डोसला पण 2 महिने होत आले 2 बेसळ डोस मध्ये बाग आहे दात दुख कशी होती सर खर्च कराल त्यांना पण पाणी पुरतं नाही गोवा पुढे पहिलाच वर्ष आहे साधारण अनुभव मला 7-8 किलो मला आरामशी निघल काही झाडांवर 15 निघेल काही झाडांवर 10 धरला सरासरी 10 म्हणजे 6-7 लाख रुपये होतील 5-6 लाख रुपये गॅरंटी किती खर्च केला एवढ्या काय नाही जास्त नाही 70-1000 केला 100 रुपये झाड अमृत फवारे किती मारले फवारे काय 7-8 फवारे मारले फक्त 6 महिन्यात कारण दुसरे काहीच नाही ना मग केमिकलच काही संबंधच नाही पूर्ण हेच मला असं वाटत नाही कधी टाकावं नाही मला म्हणजे माहिती बी नाही ते केमिकलच काय आहे काय नाही मी कांदे काढतो कांदे किंगी पण कधीच नाही मी फवारा सुद्धा मारत नाही कांद्यांना कधीच नाही 10-10 ट्रॅक्टर काढतो 20-20 ट्रॅक्टर काढतो पण कधीच नाही वैदिकचे रिझल्ट कसे वाढतो एकच नंबर एक मी पूर्ण नातं होतोय ना आमचं या परिसर मध्ये पूर्ण आता इथं वन्याला भाचे त्यांचं बी जवळजवळ 2000 झाडे ते बी आता या बोलत सांगितलं तिथं तू जा हा आता पहिल्याच वेळा ते धरणार आहे आता बर त्यांना सुद्धा सांगितलं की बा असं ते बी रोगराईला घाबरले नाही नाही काहीच नाही मला भीती नाही काही कुठली कारण याच्यामुळे रोगराईच येणार आहे ना मी त्यांचाच बाग पाहिला होता तिथे बरोबर त्यावेळेस एवढं ऊन होतं आता मला काही काही बरेच जण आले की बाबा ते हाय टाका बाबा फळ शकता येईल बाबा असं बरोबर पण मग त्याच्यावर ते बॅग टाका किंवा जाळी टाका किंवा पेपर बांधा बरोबर पण ज्ञानजीवर सांगितलं कुठलंच काही करायचं नाही आणि काहीच होणार नाही आणि काहीच नाही खरंच नाही बघा ना तुम्ही काहीच नाही ना बरं सगळं उघड आहे ना फळ एकदम उघड आहे उघड तुमचं फळ करपेल नाही काहीच नाही उलट पाणी कमी असल्यावर फळ करपत नाही उदाहरण पाहिलं ना एकदम पाणी कमी बरोबर आहे की नाही काहीच नाही ना पाणी काहीच नाही म्हणजे अशा कंडिशन मध्ये तुमचा बाग जर असा येऊ शकतो एक अनुभव आला मला की बुवा कृषी अमृत हे सगळं कमी पाण्यात पिकवतो जर केमिकल असत तर मग किती बळून गेले असते झाड बरोबर आहे पानं बी पिवळे पावळे एवढा माल असलो पानं समोर एक बाग आहे तुम्ही आता म्हणजे दिवसा जर आले असते ना तुम्हाला आमचा त्यांचा एकत्रच धरला होता पूर्ण झाड आहे पिवळे झाले आणि असं फळ तोडून घेतलं त्यांनी कवळे एकदम ऐकून टाकले वाटत आपल्याला तुमचे पण पिवळे होते तसेच पिवळे पिवळे जास्त केले याद आला ना वाटत ते केमिकल वापरत ना मग माहिती मला सुद्धा काही काही सांगत होते पण मला म्हणतात ते केमिकलचं पहिल्यापासून असं हा फवारा घ्यायचा तो फवारा घ्यायचा पण मी कोणाचं ऐकलं फुकटची सल्ली कावर देते लोक तेच काही समजत नाही पण मी ऐकत नाही मी विश्वास ठेवला तू जे सांगशील ते फुकटची सल्ली कावर देते लोक तेच ना तू मशागत कर पण तेच आता येऊ राहिले ना माझ्या भागात तेच आता म्हणता बुवा की बुवा कोणतं खाद्य वापरलं बुवा असं
तेव्हा म्हणत होते की बा असा फवारा दे तसा फवारा, सल्ला देतो नवीन माणूस आहे, चला मदत करू, चांगला विचार त्यांचा, चला त्यांना वाटतं बा करू मदत, पण त्यांना कुठे हे कळत आपल्या सल्ल्याने आहे ते जाईल त्याच, आपलं गेलंय त्याच बी जाईल, आणि आता आता मग काय विचार, काय वापरलं काय नाही बुवा, काय शायनिंग आहे बुवा, हे असं पूर्वी राहायचं बा लोकांचं सगळ्यांचं, 10 वर्षापूर्वी सगळ्यांचं असं राहायचं, 10-20 वर्ष आम्ही पहिले गणेश चाड होतो, गणेश एवढं फळ होतं 1 किलोचं, तेव्हा तर एवढं फवारे फवारे काही नव्हते, पण ते निसर्गच चांगला होता त्यावेळेस, निकर फवाऱ्याची यायची ती, आम्ही त्यावेळेस पाट्या भरायचे, खोकी बी नव्हती, इंदूर जावायचे आम्ही, इंदूर हा, आणि इथून हा इंदूर पाट्या भरून ते चौफुली घेऊन जायचे, आणि चौफुली होऊन ट्रक पकडायची जायचं, मग जायचं इंदोरला, हा तेव्हा वडील पाट्या घेऊन, हा मग ते तेव्हा तर फलाड पाणी भरत होती ती खन्नी करायची, भले भले जात गणेश, तेव्हा कसं होतं जमीन ताकद, हा ताकद ताकद नाही ना जमिनीमध्ये, पाण्यात ताकद, तेव्हा एवढे फवारे बी मारायचे नुसतं जमिनीत नाही बरं का, पाण्यात पण ताकद राहत, हा पाण्यात लोक म्हणतात पाणी पाणी सुद्धा अन्न आहे आपलं, अन्न पाणी सुद्धा अन्न, केमिकल मारून मारून जर ते डाग फुगलं तर ते एरीत गेलं तरी केमिकल होत, बरोबर की नाही, मग तुमचं पाणी त्यावेळेस जिवंत होत, तुमचं पाणी पण मरेल, तुमची माती पण मरेल, आणि तुम्हाला झाड जिवंत पाहिजे, वारे बहादर का हो पडेल, बरोबर आहे, आज पाणी मरेल की नाही, पाणी मरेल ना, जमीन मरेल की नाही, जमीन ती गेली पाणी पण गेली, अशा जमिनीमध्ये तुम्ही झाड जिवंत पाहते, तुमच्या काकांनी ठेवले असं गावठी वाजत म्हणतात लोक, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला जर झाड जिवंत पाहिजे तर पहिले त्याची माती आणि पाणी पाहिजे झालं पाहिजे खाली तेव्हा ते वरती असं, बरोबर आहे की नाही, तुम्ही किती बिंदास आहे बरं, एकदम बिंदास, काहीच नाही मी टेन्शन बी घेत नाही, काही नाही तुम्हाला टेन्शन देणार होते ना, हा होते ना, पण पहिल्या सुरुवातीला तो सापडून गेला, तुम्ही अँटीव्हायरस टाकून ठेवा व्हायरस घुसला, आज जे पाहुणे आले होते 3000 झाडांमध्ये मागाशी होते ते येऊन गेले, हा ना ते येऊन गेले पाहुणे पूर्ण पाहून गेले, ते डायरेक्ट पाहून डायरेक्ट म्हणजे एकदम शेक झाले की बुवा काय बाग आहे, झाड तर एकदम छोटं आहे पण फळ किती आहे बुवा, आणि ते बी क्वालिटी किती, क्वालिटी आहे बर, तळातलं फळ जेवढं आहे ना तेवढंच वरचं फळ, फळ आहे सारखं आहे बरोबर आहे ना, आता ही साईज आहे, आता या साईजला काय मरण आहे सांगा तुम्ही, काय किमान अजून तिथे तिकडच्या बाजूला गेलो ना 10-20 पडत असं एवढी येत आहे, म्हणजे हे अजून किती पण मोठं होऊ शकतं, जर याला जर अजून एक डोस सस्ता काठी बी लावायची गरज नसते, पहिले झाड असं बनलं असतं, पण मग ते झाड पहिलं वर्ष होता त्यामुळे मग थोडस, आता पुढच्या वर्षी काय प्लॅनिंग आहे, काय प्लॅनिंग आता डायरेक्ट जबरदस्त डायरेक्ट 20 किलो 25 किलो आणि काय नेऊन सांगायचं, रोडे पाटील काय प्लॅनिंग आहे पुढच्या वर्षी 30 किलो माल काढू सर, हा पुढच्या वर्षी ते पण मागे वसणार मी आताही सांगितलं चालते, हे झाड वाकलंय पाणी वाकली सगळं वाकलं, हे शेंडला माल किती पाहिजे बा, म्हणजे माल जो आहे तो सगळी कस सारखा साईज लय तू, काही काही तोडलं बरं का, आम्ही काही तोडून टाकलं कारण कांद्या झाला आहे तो, हे बघा केवढी साईज आहे ही, हे एवढी साईज एवढी मोठी साईज, म्हणजे आता तुम्ही काय करा हार्वेस्टिंग लावून कमीत कमी 15-20 दिवस, 15-20 बरं का, हो पाटील तुम्ही याला RNPH आणि याचं LSQ एक एक शिला ट्रीटमेंट देऊन टाका, भले दोन दोन पाकिटे कावे ना पण द्या, बरोबर घालून द्यावं लागेल का, ड्रिंकिंग ड्रिंकिंग मी फॉर आणि वरून एनर्जी बुस्टर आणि वॉटर चार्जर आणि फूड चार्जर, एनर्जी बुस्टर घ्यायचं 2-3 ML, वॉटर चार्जर 3 ML आणि फूड चार्जर 10 ML पूर्ण वॉश करून टाकायची, एका झाडाला 1 लिटर पाणी खपवायचं, ते थेंबकुळं पडतील खाली खाली, फवारा मारताना पाणी भरून घ्यायचं आधी आणि संध्याकाळी फवारा मारायचा, म्हणजे ते पाणी झिरल खाली खाली ती वाफ नाही होणार, असं ह्या टायमाला फवार मारायचं, ह्या टायम बरोबर पाऊ संध्याकाळी पण नाही मारायचं, तापे लागतं ना वातावरण थंड पडून नाही, ऊन पडत दिवसभर
जिरला पाहिजे खाली, पाणी मुरलं पाहिजे म्हणजे झाडाचं पण काम होईल व्हायचं आणि खाली जमीन पण टाकत नाही, वाया जागे थेंब वाया जाणार नाही. बरोबर कळलं, एवढं करा. भारी काम. शिलाजीचे ट्रीटमेंट एक द्या, एलएसकेची द्या एक, आणि आता काय करा, भेट घाला, पाच दिवस ठेवा, पाच दिवसांनी टाका, दहा दिवसांनी बाग बाग कसं एक नंबर. लोकांचा एक भ्रम काय माहिती का, लोकांना असं वाटतं केमिकल मध्ये कसं राहतं माहिती का, केमिकल मध्ये की बाग तयार व्हायला लागला का पिकायला की त्याला पाणी जास्त देता, कशामध्ये केमिकल मध्ये, कारण केमिकल मध्ये आग राहते. परंतु वैदिकचा बाग पिकायला लागल्यावर पाणी कमी करा, कमी करायचं का बरं, कमी करायचं म्हणजे बंद करायचं. बरं, तुम्हाला माहितीये का जेवढे नैसर्गिक फळं आहे झाडं आहे त्यांना पिकायला लागलं पाणी नाही लागलं, नाही लागलं. बरोबर, पिकायला लागलं जर पाणी मिळालं ते सर जास्त होती किंवा तिथे क्वालिटी खराब. तर तुम्ही याच्यामध्ये शुगर भरपूर उतरलेली, मग ती शुगर तुम्ही जर पाणी भरलं तर काय होती, डायल्यूट होत जायला. बरोबर, त्याच्यामुळे ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंगला येतो वैदिकचा, हे वाक्य सगळ्यांनी शिकून घ्या. किती दिवसांनी द्यायचं, आता तीन दिवसांनी द्या, आठ दिवस नंतर चार दिवसांनी द्या, दोन दोन तास. डाळिंबाला पाण्याची गरज नाही, डाळिंबाला ताकदीची गरज आहे. आणि शेतकरी नेमकी उलटा कार्यक्रम करतात म्हणून त्यांच्या मध्ये सगळा जो उलटा जो सगळा आपण म्हणतो ना की त्यांचं बाग उलटा दिवस मागे जातो. बरोबर, अरे काय झाड एवढं एवढं म्हणजे तुम्हाला म्हणजे डाळिंबामध्ये जे रहस्य मी तुम्हाला जे सांगतोय आज, का डाळिंबाचा माल तयार झाला साडेपाच सहा महिन्याचा का पाणी कमी करत चालायचं. हा नंबर एक. नंबर दोन, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला पोषणावर भर द्या, म्हणजे जमिनीत ताकद, झाडात ताकद, काडीमध्ये ताकद, फळामध्ये शुगर, ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण येतील ना, यासाठी पोषण द्या. तुम्ही जर हे पोषण दिलं तुम्हाला पाण्याची गरज नाही. काय झालंय माहिती का, ज्याचं आपण म्हणतो ना की दूध, बर का, दूध ज्याचं कमी राहतं ना ते पाणी घालत. बरोबर, कारण त्याला माहिती आहे आपलं फॅट किती जीव काढलं तरी चारच्या पुढे जात नाही, मग त्यापेक्षा पाणी घातलं प्रॉब्लेम. कळलं का, ज्याला माहिती आहे आपलं फॅट पाचच्या सहाच्या पुढे जाणार आहे ते पाणी निघाले, ते म्हणतं चल फॅट हो पैसे दे. कळलं का, तसं केमिकलवरती काय होतं, केमिकलमध्ये त्याला क्वालिटी नसते, त्याच्यामुळं त्यांना पाणी भरूनच वजन वाढवलं. द्राक्ष असो, डाळिंब असो, रहस्य जाणून घ्यायचं आपल्याला की जर फळबागांच्या शेतीमध्ये किंवा कांदे असतील तुमचे कुठलंही पीक असेल, केमिकल शेतीमध्ये समस्या काय राहती की त्यांना वजन वाढवायचं, कारण पैसे कशाचे मिळतात, वजनाचे. त्यांना माहिती आपण किती जीव काढला आपल्याला काय बाजारभाव यायला मिळणार नाही, मग त्यांचा बाजारभाव काय राहतो, सामान्यच राहतो. मग ते काय करतात, त्याच्यामध्ये पाणी जास्त भरतात, पाणी भरून त्या फळाचं वजन वाढवतात. कळलं का, आणि त्यानंतर काय होतं, ते वजन कृत्रिम वाढतं, मग ते द्राक्ष असो किंवा डाळिंब असो किंवा संत्री असो, आणि ते रस्त्यानेच खराब होत. बरोबर, ते तीन डुप्लिकेट वजन वाढवलं राहतं ना. मग आता काय काय डाळिंबांना नावे काय सांगत होते, ते काहीतरी सोललं का बा, फळ फुकतो बा, 0.34 0.050 कोणतं तरी काय माहिती नाही, पण ते सांगता काही लोक. पण मग ते तुम्ही आता जे सांगितलं ना हा प्रकार होतो. बरोबर ना, आता जाताच खराब होऊन जात. म्हणजे मुद्दा काय महत्वाचा आहे की तुम्ही जर त्याच्यामध्ये जर विष भरलं ते विष विष प्रयोगच होणार. आलं लक्षात माहिती तुमच्या. आमचे आता पुण्याचे भाऊ प्रोफेसर आहेत, पीएचडी म्हणजे प्रोत्साहन दिलंय आणि पीएचडी झालेले डॉक्टर पदवी विद्यापीठला आहेत, त्यांना केमिकल मुक्त शेती म्हणतो तो. असं काही खात नाही, तुमच्या गतच आहे त्यांचं की शेतातली भाजी फोटो भेटतो काही. मग आले होते ना ते, एकच नंबर आहे भाऊ, असं आता आले होते ते. काय म्हणजे एक नंबर म्हणजे चांगलं बाबा मार्गदर्शन. आणि तो मला ते कांद्यांना सुद्धा तणनाशक सुद्धा मारू देत नाही तो. बरोबर आहे की नाही, तो म्हणे मारायचं नाही ना पीक जिमिलून म्हणे, काही दिवसांनी काही दिवसात झाली म्हणे. आणि केमिकल मुक्तच करायची म्हणे शेती, शिकले मी आला तरी चालेल म्हणे. शिकले सवरले तर असे शिकले, शिकून सवरून लोकांचे धंदे म्हणते जुने माणसं. नाही नाही भावाने सुद्धा की केमिकल मुक्त करायचं बाबा. म्हणजे आज तुम्ही भविष्य काळाचा विचार केला पाहिजे, काळाजवळ पाहून चालणार नाही. लोक म्हणजे मी आजच जगायला काही नाही, आणि कसंही तू जगून काय करणार आहे, चुकीच्या प्रकारे जगून मातीचा नाश करून जमिनीचा आणि पुढच्या पिढ्यांचा भवितव्य खराब करून, तू बंगले जरी बांधले आणि गाड्या जरी घेतल्या तरी त्यांना जेल टाकायला पाणी राहणार आहे, त्या बंगल्याला रंग द्यायला पैसे नाही मिळणार. म्हणजे
तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, निरोगी जीवन पाहिजे. वारसदार राहिला तरच त्या वारसाला महत्व आहे, संपत्तीला महत्व आहे. तो वारसदार कसा निरोगी राहील ते पाहते तुमच्या त्याच म्हणजे एकदम तुमच्यासारखंच जगले तर कमवत. पगडी तो केमिकल नाही म्हणतो, शेती सुद्धा म्हणजे काहीच केमिकलच करायचं नाही. मग तोच मुद्दा आहे की आज तुम्ही केमिकल मुक्त तर केलीच की नाही, परंतु आज तुमच्या शेतीला महत्व आहे, आज त्याला आयुष्य आहे, भविष्य आहे. बरोबर. असंच दोन तीन फळ घेऊन गेला तो भाऊ, त्यांनी आता आजच खाल्ले वाटत. त्याचा फोन आला होता भाऊ, एकदम क्वालिटी आहे बुवा, केमिकल मध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे बॉस. गोड लागले बॉस सांगा. मला सांगा त्यांना आनंद झाला का नाही? आनंद म्हणजे एकच नंबर. दुसऱ्याचा आत्मा खुश केला पाहिजे. जो माणूस दुसऱ्याचा आत्मा खुश करतो परमेश्वर त्याला काहीच कमी पडतो. बरोबर आहे की नाही? बरोबर. हा मुद्दा महत्वाचा आहे. मी तुम्हाला मगाशी जे म्हटलो की केमिकलने जे काही आपण अन्नधान्य पिकवतो ते अन्नधान्य अन्नधान्यच नाही. विष डिपॉझिट करता ते टिकासा टिकल आणि म्हणून ते पाणी वाढतं. लक्षामध्ये मग हे जे पाणी भरारे, मशागत करारे, हे सगळे नाटक रंग आणारे, साखर वाढवारे, हे नाटक कोणी आणले? हे ढवळ ढवळ करणार आहे. नॅचरल येते तर कृत्रिम करायची काही गरज आहे का? आता यांना काहीच केलं नाही ना, यांना कलर नॅचरल आलेला आहे, काहीच नाही सुरुवात पासून, काहीच नाही. आता काय करायचंय मग? जर सगळं जर सहज येत आहे तुम्ही लुडबुड का करता? काहीच गरज नाही ना. बरोबर आहे की नाही? काही करायचं काम. म्हणूनच हा विषय की आज सगळीकडे लुडबुड चाललेली चालली. बरोबर. आपण ज्यावेळेस व्हिजिट केली होती त्यावेळेस तुम्ही मनामध्ये एवढी आता शिकवती का असं होईल नाही काय? आता एवढं फळ आहे तरी पण कॅन ऑफी. बरोबर आहे ना? म्हणजे इकडे बघा, हिशेंड पाहता जबरदस्त आहे, म्हणजे झाडाची ग्रोथ आहे बघा. एवढं फळ असून सुद्धा वर परत काय चालू. तुम्ही यांच्यासारखी जर आता तीन चार वर्ष झाले तर तुमचे बाग काय होईल? आता पहिले सुरुवात मला डायरेक्ट त्यांना ते अनुभव नव्हते तेव्हा, दोन तीन वर्ष. आणि आता पाहायचं काम नाही. मागच्या मुलाखतीमध्ये तुमचा चेहरा सगळं आलेलं आहे, आताच्या मुलाखतीमध्ये आली म्हणजे माल चमकला तर मालक बी चमकला. पुढच्या वर्षी 25 किलो माल गॅरंटी निघणार. पुढच्या वर्षी भरपूर डोस टाका, चार डोस करा मस्त पैकी. मी आता बी म्हणजे भरपूरच टाकले, फक्त झाड छोटले असल्यामुळे. नाही, त्यांच्या मानाने अजून तिसरा डोस व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही ना. आता तीन डोस झाले असते ना, तर मग आणखीन झाड आणखी कडक बनलं असत. आणि फळ बी आणखू जास्त जे आहे ते चांगलंच आहे. पहिलाच वर्ष एवढं येणार नव्हतं, पण एवढं येणार आहे ही कल्पनाच नव्हती. नव्हती काही संबंध नव्हता. ते म्हणजे हे फळ पाहूनच खुश. सर्व शेतकऱ्यांना काय सांगा? काय नाही बुवा, हे शेती वैदिक मध्ये बुवा चांगलं आहे बुवा. सगळं दम आहे, दम म्हणजे तुमच्या हैराणी भाषेमध्ये सांगा ना, हे शेती वैदिक मग दमशे दमशे. देठ पाण्याचा देठ पण किती मोठा केवढा आहे बघा, उभार पाहते केवढा आहे हे बघा. म्हणजे हा देठाचा उभार पाहिला तर हे फळ किती मजबूत असतात. आणि आता जे व्यापारी भेटतात ते विचारतात बरं का, केमिकलचं हे का भाव जास्त भेटतो आता. हा बरेच आता मी म्हणजे फोन केले ना बाबा केमिकलचं हे का, पण हे आता वैदिक म्हणजे केमिकल मुक्त आहे ना, याला भाव देतात. हा टिकतो मी तो माल तुम्ही आताच सांगत होते ना. असं आहे बरेचचे व्यापारी. हा आता त्यांना वैदिकचा माल राहिला का ते स्वतःहून फोन करतात तुम्हाला. तुम्ही फेवरेट झाले त्यांची. फेमस झाले. आता 8-10 व्यापारी आहेत, त्यांना आपला वैदिकचा माल माहिती आहे ना, ते स्वतःहून फोन चालूच राहतो त्यांना, आहे का वैदिक माल तयार आहे का. अभिनंदन, व्हेरी गुड. कसमती पटेल शेतकरी आहे. बरोबर. मी ग्रस्त झाले. आज तुम्ही 100 शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय का? सगळ्या शेतकऱ्यांना केल्याने ग्रस्त आहे, त्रस्त आहे, त्यांना तुम्ही कसा विश्वास देणार की हे असं पीक मला क्वालिटी पाहिजे आपण तुमच्या घरची. सगळा तुम्ही नाशपत्ती सारखा आणि त्या म्हणजे आपण त्याला कसं म्हणतो नारळा सारखा तुमचा 80 दिवसाचा प्लॉट आहे, थंडीत भरलेला, तो डायरेक्ट आज 4 महिन्याचा दिसतोय. बरोबर. अशा कंडिशन मध्ये तुम्ही ह्या कसमध्ये पटेल शेतकऱ्यांना काय एक आशेचा किरण द्या? बरोबर आहे सर. मी तर आशा शेतकऱ्यांना एकच सांगेल सर, की शेतकऱ्यांनी आता एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जे केमिकल देतो, जे फवारणी करतो ना, हे झाडांचं पण अन्न नाही आहे.
आणि आपला पण तो फायदा नाही. आणि विष कधी औषध नाही होऊ शकत ना. आणि विष हे विषच आहे. औषध कसं होईल ते. औषध होणारच नाही. बरोबर आहे ना. बरोबर आहे. तुम्ही त्याला पाऊंडरी म्हणते. मी सकाळी म्हणलो तोंडाला लावून पाहतो थोडी. बरोबर आहे. पाऊंडरी ना. तर शेतकरी मित्रांनी ह्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपण झाडाला अन्न दिलं पाहिजे, झाडाला पोषण दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे, तेव्हा झाड वरती काम करेल. 4-6 महिन्यात आपल्याला फळ पोसून देईल. बरोबर. आपण त्याला पोषण देत नाही. आपण माणिकच पिकवले ना. डायरेक्ट माणिकचा कलर असाच असतो ना. जेव्हा पडतो एकदम लाल लाल आणि उन्हाच काय भाजी सर एकदम भारी दिस. आपले नगर जिल्ह्यातले राऊरीतले शेतकरी आले होते पूर्ण. त्यांची गाडी मोठी गाडी घेऊन आले होते फोर व्हीलर. पूर्ण बाग पाहिला त्यांनी. ते एकदम खुश होऊन गेले. म्हणजे आमच्याही शेतात आम्हाला असा माल दिसला. बरं इथं तुम्ही माल पाहिले सगळं बघा. ढेकळं ढुकळं बघा तुम्ही. माल एकदम ढेकळं ढुकळं आहे सर. आता काहीच नाही. सगळं विराणी आजूबाजूला एकदम मुरमाड जमीन आहे. काहीच नाही. पाणी इकडे एकदम कमी राहते. बरोबर. एकदम मुरमाड जमीन. म्हणजे तुम्ही मग सर्व शेतकऱ्यांना असं वाटतं की भविष्य आहे. भविष्य आहे. लगेच आहे सर. शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली. मानसिकता बदलली पाहिजे. कोकणात जवळ जवळ आता जवळ जवळ 101 बाग झाले बरं का. यांच्यामुळे पाहून डायरेक्ट प्रत्येकाने लावली. आणि हेच थेरी वापरतात. हे आता डायरेक्ट सगळ्यांनी आता लागवडी केल्या आहेत. आता माझं बी फोटो पाहिले ना प्रत्येक जण पाहतो की हेच वापरायचं. क्या बात आहे. अभिनंदन. अभिनंदन तुमचं. खरंच अभिनंदन. बोला मार्गदर्शक. माझं नाव ज्ञानेश्वर बापू लोंढे. आपलं शेतकरी माहिती केंद्र करजगावला आहे. माझा मोबाईल नंबर आहे 98-50-88-97-49. ओके. तुम्हाला सांगतो बाबा समजा या सगळ्या जणांना तुमचे 1, 2, 3, 4 म्हशी. चार म्हशी. एक गाय. एक गोरा. बैलजोडी. या सगळ्यांचं शेण तुमचं तयार होतं. बरोबर. समजा 12-36, 12-48, 50 किलो या म्हशींचं. नंतर या दोन बैलांचं जवळजवळ 25 किलो. बरोबर आहे. आणि त्या गाईचं 20 किलो. किती झालं सर. जवळजवळ 90 किलो. 90 किलो. म्हणजे 90 किलो दररोज तुम्हाला शेण मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन बॅग तुम्हाला दररोज काय मिळणार. शेण. आता तुम्ही जर हिशोब केला तुम्ही महिन्या 2 महिन्याला 60 दिवसाला 1 कृषी मिरची बॅग संपवायची. संपवायची. म्हणजे किती जातील हिशोब करा बरं. 12.5 किलो महिन्याला. 12 किलो महिन्याला. 12.5 किलो महिन्याला. हा बरोबर आहे ना. एक बॅग आणली तर 2 महिने घालवायची. 25 किलोची. बरोबर आहे. ती एवढी जर तुम्ही जर खपवली तर तुम्हाला ते जे शेण आहे त्या शेणाचे तिकडे समजा तुम्ही इकडे 5 बॅगा जर वापरा. 6 बॅगा वर्षाला मिल्क चार्जेसच्या. तुमच्या शेतामध्ये ती 60 बॅगांचं काम करेल. काम करेल. किती. 60 बॅग. आता आपण हिशोब काढला तुमच्या दिवसाला 2 बॅग किती झाले. 60 बॅग. 60 बॅग महिन्याला. वर्षाला झाल्या 720. म्हणजे जवळजवळ तुम्हाला किती तुम्हाला खत मिळेल बघा तुम्ही. 12 महिन्याच. 12 ट्रॅक्टर निघतं माझं. मग मी तुम्हाला तेच म्हणलं हिस्टन झालं ना. हिस्टन झालं आहे का नाही. मग ते तुमचं गोवामृत जर निघालं म्हणजे अख्खी शेती रंगून जाईल. आणि मग तेच. आणि तू पटू जमलं. आज जेवढं उत्पन्न निघत ना त्याच्या. बरोबर.